नमस्कार, मी अनिता आणि साई कुकिंगवर तुमचं स्वागत आहे. आज आपण 3 प्रकारच्या कुल्फी बनवणार आहोत. टेस्टी यमी अशी मलाई कुल्फी, चॉकलेट कुल्फी आणि मँगो कुल्फी. आणि त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे. मी इथे 1.5 लिटर दूध घेतलेले, इथे 1 टेबलस्पून मिल्क पावडर घेतली आहे, 1/2 कप साखर घेतली आहे, इथे काही चॉप करून ड्रायफ्रुट्स घेतलेले आणि चॉप करून चॉकलेट्स घेतलेले. तुम्ही डेअरी मिल्क घेऊ शकता किंवा मिल्क कंपाऊंड किंवा डार्क कंपाऊंड, कोणतंही चॉकलेट तुम्ही चॉप करून घेऊ शकता. आपल्याला कढईमध्ये दूध टाकायचं आहे. आपल्याला सगळं दूध नाही टाकायचं आहे, याच्यामधलं 1 कप दूध ठेवायचे साईडला. मी 1 कप दूध ठेवतीये. हे दूध आपल्याला आता घट्ट करून घ्यायचंय. मी इथे 1 कप दूध साईडला काढून ठेवलेलं होतं. या दुधामध्ये आपल्याला आपली मिल्क पावडर मिक्स करून घ्यायची आहे. दुधाला आपल्या आता उकळी आली आहे. मी आता तुम्हाला दूध थोडंसं घट्ट झाल्यानंतरच दाखवते, थोडंसं कमी झाल्यानंतर. अजून जवळपास याच्या 1/2 क्वांटिटीपर्यंत आपल्याला आटवून घ्यायचं आहे दूध. आपलं दूध आता बरंच घट्ट झालेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला आता साखर टाकायची आहे. साखर पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे. आपल्या दुधाची क्वांटिटी बरीच कमी झालेली आहे. आता आपल्याला गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि मिल्क पावडर मिक्स केलेलं दूध आहे ते ॲड करायचं आहे आपल्याला. कंटिन्यू हलवत राहायचं तर ते चिटकण्याची भीती असते. अजून थोडंसं घट्ट होऊ द्यायचं आहे दूध आपल्याला. आपलं दूध आता बरंच घट्ट झालेलं आहे. हे थंड झाल्यानंतर पण अजून घट्ट होईल, त्याच्यामुळे आपण आता गॅसची फ्लेम बंद करणार आहोत. आणि आपल्याला दूध थोडंसं आता थंड करून घ्यायचं आहे. हा आपला कुल्फीचा बेस तयार झालेला आहे. बेस आपल्याला आता थंड करून घ्यायचा आहे. ह्या बेसमध्येच मी थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकते आता. मी इथे एका बाउलमध्ये कुल्फीचा बेस घेतलेला आहे आणि हा बेस थोडासा कोमट आहे. याच्यामध्ये आता आपल्याला हे चॉप केलेले चॉकलेट्स टाकायचे. थोडासा कोमटच घ्यायचा आहे हा बेस, गरम थोडासा, त्याच्यामुळे आपलं चॉकलेट त्याच्यामध्ये मेल्ट होऊन जाईल. चॉकलेट कुल्फीचं बॅटर आपलं दुसऱ्या कंटेनरमध्ये टाकते. मी इथे कुल्फीचा बेस घेतलेला आहे आणि मँगो क्रश घेतलेला आहे. तुम्ही याच्याऐवजी फ्रेश मँगो पण यूज करू शकता. मी 1 टीस्पून मँगो क्रश यूज करते आणि बाजारचं लुक येण्यासाठी मी थोडासा येल्लो कलर यूज करते. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. मी या छोट्या कंटेनरमध्ये कुल्फीचं बॅटर काढते. याच्याऐवजी तुम्ही कुल्फी मोल्ड पण यूज करू शकता. तुमच्याकडे कुल्फी मोल्ड अवेलेबल नसेल तर तुम्ही प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये सुद्धा सेट करू शकता. मी इथे बाकीचं सगळं कुल्फीचा बेस घेतलेला आहे आणि हीच आपली मलाई कुल्फी आहे. तो एका प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये मी सेट करते आणि आपण आता 7 ते 8 तासानंतर सेट झाल्यानंतर कुल्फी ठेवूया. ही कुल्फी आता आपल्याला 7 ते 8 तासांसाठी
सेट करायला ठेवायची फ्रीजरमध्ये.